we are going to start with the last part of chapter 2 periodic classification of elements and today's topics are periodic trends in the modern periodic table and uh, today's uh, trend is metallic and non-metallic character and at the end we are going to study gradation in halogen family so let us start with this uh, third trend in the modern periodic table that is metallic and non-metallic character Now, first of all, we will see what is metallic and non metallic character. Now, for that, we need to answer few questions which are given on this slide. The questions are look at the elements of the third period, classify them into metals and non metals. So, I have drawn a table in this slide. So, the first line the maroon line of that table contains elements of period number 3 so what are the elements of period number 3 those are na means sodium mg means magnesium al means aluminium si means silicon p means phosphorus s means sulfur cl means chlorine and ar means argon so these are the elements of third period we have even written there अॅटॉमिक नंबर सोडियम इज इलेवन मॅग्नेशियम इज ट्वेल्व्ह ॲल्युमिनियम इज थर्टीन सिलिकॉन इज फोर्टीन फॉस्फरस फिफ्टीन सल्फर सिक्स्टीन क्लोरीन सेवन्टीन अँड ऑरगॉन एटीन अँड इन द ग्रीन बॉक्स इन द ग्रीन बॉक्स बिलो दोज सिंबॉल्स वी हॅव रिटन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण दुसरं जर हिरव्या रंगाची ओळ आहे अडवी ओळ त्यामध्ये आपण प्रत्येक एलिमेंटचं त्या का लिहिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे सोडियमचं टू सो एट वन मॅग्नेशियमचं टू एट टू अॅल्युमिनियमचं टू एट थ्री सिलिकॉनचं टू एट फोर फॉस्फरसचं टू एट फाईव्ह सल्फरचं टू एट सिक्स क्लोरीनचं टू एट सेव्हन आणि अर्गॉनचं टू एट एट हे आपण लिहिलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपण एलिमेंट्स पाहिले त्यांचे ॲटॉमिक नंबर्स पाहिले त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण पाहिलं आता पुढचा प्रश्न असा आहे म्हणजे त्याच पहिल्याच क्वेश्चनमधला दुसरा पाठ क्लासिफाय देम इन टू मेटल्स अँड नॉन मेटल्स तुम्हाला त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये मग तुम्ही जर बघितलं तर तिसरी जी ओळ आहे येलो कलरची त्यात जे पहिले तीन एलिमेंट आहेत सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ते आपण मेटल्स म्हणून मेन्शन केलेत जो मधला एलिमेंट आहे सिलिकॉन त्याला आपण मेटलॉइड म्हटलेला आहे आणि जे पुढचे तीन आहेत फॉस्फरस सल्फर आणि क्लोरीन यांना आपण नॉन मेटल्स म्हटलेला आहे आणि जो ऑर्गॉन आहे शेवटचा त्याला आपण काय म्हटलेलं आहे नोबल गॅस एलिमेंट म्हणजे ना तो मेटल आहे ना तो नॉन मेटल आहे ना तो मेटलॉइड आहे तो काय आहे नोबल गॅस आहे मग मेटल आणि नॉन मेटल किंवा मेटलॉइड हे कसे आयडेंटिफाय केले जातात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून हां जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आयडेंटिफाय करायचे असतील की मेटल कोणते नॉन मेटल कोणते मेटलॉइड कोणते तर मेटल्स कुणाला म्हणायचं ज्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यावर आउटरमोस्ट शेलमध्ये वन टू थ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण मेटल्स म्हणतो मग तुम्ही जर बघितलं तर सोडियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे मॅग्नेशियमच्या दोन आहे अॅल्युमिनियमच्या तीन आहे सो दीज आर द मेटल्स सिलिकॉनच्या किती आहे चार म्हणजे ना म्हणजे एकदम बिटवीन आहे आपण जे ऑक्टेट म्हणतो तर ऑक्टेटच्या एक्झॅक्टली हाफ आहे फोर आहेत म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे मेटलॉईड आणि तेच आपण जर पुढे बघितलं तर फॉस्फरस सल्फर क्लोरीन यांच्या औटरमोशेलमध्ये पाच सहा सात असे इलेक्ट्रॉन्स आहेत सो दे आर द नॉन मेटल्स म्हणजे इन जनरल हे लक्षात तुम्ही ठेवू शकता की ज्या एलिमेंट्सच्या शेलमध्ये वन टू किंवा थ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण मेटल्स म्हणतो आणि ज्या एलिमेंट्सच्या औटरमोश शेलमध्ये फाईव्ह सिक्स किंवा सेवन इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो नॉन मेटल्स म्हणतो आणि इन जनरल मेटलॉइड्स जे असतात त्यांच्या औटरमोश शेलमध्ये चार इलेक्ट्रॉन असतात पण हे प्रत्येक केसमध्ये खरं होत नाही कारण कार्बन पण आहे कार्बनच्या पण आउटर मध्ये चार इलेक्ट्रॉन्स आहेत पण तो मेटलॉइड नाही आहे इट्स अ नॉन मेटल ठीक आहे सो चार वाले मेटल किंवा नॉन uh, मेटलॉइड किंवा नॉन मेटल काही असू शकतात ज्यांच्या आउटर मध्ये चार इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे आता हा आपण घेतला पिरियॉडिक टेबल सॉरी पिरियॉडिक टेबल मधला पिरियड नंबर थ्री मग तुम्ही जर नीट बघितलं तर बघा त्यांनी प्रश्न असा विचारलाय ऑन विच द पिरियड आर द मेटल्स लेफ्ट ऑर राईट मग मेटल्स कोणत्या साईडला आहे तुम्ही जर तो पिरियड बघितला आडवा तर मेटल्स कोणत्या साईडला आहेत लेफ्ट साईडला डाव्या बाजूला आहेत ऑन विथ साईड ऑफ द पिरियड डिड यू फाईंड द नॉन मेटल्स नॉन मेटल्स कोणत्या बाजूला आहेत राईट साईडला आहेत उजव्या बाजूला आहेत बरोबर आहे सो वी कॅन से दॅट मेटल्स आर प्रेझेंट ऑन द लेफ्ट साईड अँड नॉन मेटल्स आर प्रेझेंट ऑन द राईट साईड इन द पिरियडिक टेबल तुम्ही जर अख्खा पिरियडिक टेबल बघितला सगळे पिरियड्स बघितले तर सगळ्या पिरियड्समध्ये हाच ट्रेंड आहे की सगळे मेटल्स हे लेफ्ट साईडला आहेत आणि सगळे नॉन मेटल्स हे राईट साईडला आहेत सो इट इज सीन दॅट द मेटालिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आर टुवर्ड्स लेफ्ट द नॉन मेटालिक एलिमेंट्स सचेस फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स राईट द मेटालॉइड एलिमेंट्स सिलिकॉन लाइज इन बिटवीन दीज टू टाइप्स अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन अदर पिरियड्स म्हणजे हा जो आपला थर्ड पिरियडमध्ये हा जो पॅटर्न आढळलेला आहे की मेटल्स आर ऑन द लेफ्ट साइड नॉन मेटल्स आर ऑन द राईट साइड हा पॅटर्न आपल्याला सगळ्या पिरियड्समध्ये टोटल सेव्हन पिरियड्स आहेत सेव्हनच्या पीरियड्स पिरियड्समध्ये आपल्याला सेम पॅटर्न आढळतो आता आपण जाऊयात पुढच्या स्लाइडकडे आता मेटालिक आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर हे कसं झालं आहे बघा पिरडिक टेबलमध्ये तर सगळ्यात पहिले तुम्ही ती खालची आकृती बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत व्हाईट कलरचे काही कॉलम्स आहेत ग्रे कलरचे काही कॉलम्स आहेत आणि काही कॉलम्स हे ब्लॅक कलरचे आहेत राईट तर त्यामध्ये तुम्हाला एक डार्क ब्लॅक कलरची लाईन आहे झिगझॅक लाईन तिला आपण म्हणतो तर ही जी काही झिगझॅक लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण ह्या झिगझॅग लाईनच्या वर आणि खाली काही लाईट ग्रे कलरचे बॉक्सेस आहेत तर ते जे लाईट ग्रे कलरचे बॉक्सेस आहेत ते आहेत मेटलॉईड्स आहेत ते सगळे राईट ते सगळे काय आहेत मेटलॉईड्स आहेत मग ते जी ब्लॅक कलरची झिगझॅक लाईन आहे लाईन आहे त्याच्या तुम्ही जर लेफ्ट हँड साईडला बघितलं जे काही व्हाईट कलरचे बॉक्सेस आहेत ते सगळे मेटल्स आहेत आणि त्या डावीकडे जर बघितलं जे डार्क ग्रे कलरचे म्हणा किंवा ब्लॅक कलरचे बॉक्सेस आहेत ते काय आहेत नॉन मेटल्स आहेत म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये झिगझॅक लाईनमुळं मेटल्स आणि नॉन मेटल्स हे एकमेकांपासून सेपरेटली आपल्याला क्लासिफाय करता येतात सो इट इज सीन दॅट द झिग्झॅक्ट लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स इन द पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स अपियर टू हॅव अरेंज इन सच ए वे दॅट मेटल्स आर ऑन द लेफ्ट साईड ऑन दिस लाईन

आणि राईट हँड साईडला उजवीकडे काय आहेत नॉन मेटल्स आहेत सो झिगॅक लाईननी काय केलेलं आहे या दोनही प्रकारच्या एलिमेंट्सना एकमेकांपासून सेपरेट केलेलं आहे म्हणजे मेटल्स वेगळे नॉन मेटल्स वेगळे दोघांच्या मध्ये काय आहेत मेटलॉइड्स आहेत की जे एक झिगॅक लाईनच्या आजूबाजूला सगळे इथे लावले गेलेले आहेत त्यांना क्लासिफाय केलं गेलेला आहे त्यांना प्लेसमेंट दिली गेलेली आहे सो हे आपण बघितलं आता पुढे जाऊयात आता हा खूप महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत मेटालिक अँड नॉन मेटालिक कॅरेक्टर आता काय फरक आहे मेटालिक आणि नॉन मेटालिक कॅरेक्टरमध्ये तर मेटालिक कॅरेक्टर म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू गिव इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटर मोस्ट शेल टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन इज कॉल्ड ॲज मेटालिक कॅरेक्टर आता तुम्ही जर बेसिकली बघितलं तर ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो बरोबर इलेक्ट्रिकली न्यूट्रल का असतो कारण त्याच्याकडे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन्स आहेत म्हणजे जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल असतो पण होतं काय की तुम्ही समजा सोडियम घेतला तर सोडियमचा ॲटमिक नंबर आहे इलेवन इलेवन म्हणजे काय त्याच्याकडे अकरा प्रोटॉन्स आहेत आणि अकरा न्यूट्रॉन्स आहेत म्हणजे अकरा सॉरी अकरा प्रोटॉन्स आहेत अकरा इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे अकरा पॉझिटिव्ह चार्ज आहे अकरा निगेटिव्ह चार्ज आहे पण तुम्ही जर ह्या इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन केलं तर कॉन्फिगरेशन काय येतं टू एट वन तुम्ही जर खालची फिगर बघितली तर खालच्या खालच्या फिगरमधला जो पहिला आयटम दाखवलेला आहे तो सोडियम्स आहे बघा एन ए म्हटलेला आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे सेंटरला सेंटरच्या भोवती जी पहिली ऑर्बिट आहे त्यात दोन इलेक्ट्रॉन्स आहेत दुसरं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स आहेत तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे मग हा सोडियम काय करणार आहे त्याला त्याचा ऑक्टेट पूर्ण करायचं आहे त्याला त्याचं ऑक्टेट पूर्ण करायचं आहे म्हटल्यावर तो त्याचा एक इलेक्ट्रॉन कुणाला तरी देऊन टाकणार कारण त्याला सात इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे मग तो काय करणार त्याचा तो एक इलेक्ट्रॉन तरी देऊन टाकणार आता एक इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे होणार काय आहे इलेक्ट्रॉनची संख्या एकने घटली म्हणजे मगाशी जे अकरा इलेक्ट्रॉन होते ते तर दहाच झाले पण प्रोटॉन मात्र अकराच्या अकराच राहिले म्हणजे प्रोटॉन अकरा राहिले आणि इलेक्ट्रॉन दहा झाले एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे मग झालं काय की आप ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह चार्ज एकने वाढला म्हणजे आता तो ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहिला नाही कारण प्रोटॉन अकरा आहेत इलेक्ट्रॉन दहा आहेत इलेक्ट्रॉन का दहा आहेत कारण त्याने एक इलेक्ट्रॉन ऑट्रोमो शेलमधला देऊन टाकलेला आहे कोणाला तरी कारण त्याचं ऑक्टेट पूर्ण करायचं होतं म्हणजे आता हा ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहिलेला नाही त्याचा त्याच्यावर आता पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे मग अशा ॲटमला आपण म्हणतो आयन ज्याला ज्याच्यावरती चार्जेस असतात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याला आपण काय म्हणतो आयन असे म्हणतो मग इथे पण तेच झालेलं आहे की हा जो सोडियम आहे त्या सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला तेच तुम्ही जर पुढे मॅग्नेशियम बघितला तर मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये बघा दुसऱ्या चित्रात त्यामध्ये दोन हे आहेत इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे तो दोन इलेक्ट्रॉन देणार आहे त्याने जर दोन इलेक्ट्रॉन दिले त्याच्यावरचे पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही वाढणार आहे तिसरा बघितला ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम तीन इलेक्ट्रॉन देणार आहे म्हणजे ज्याच्याकडे थ्री पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहेत येत आहे लक्षात म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन देतील दिले जातील तेवढा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे सो so, अशा प्रकारे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे जे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करणारे जे एलिमेंट्स असतात त्यांना मेटॅलिक कॅरेक्टरवाले एलिमेंट्स असं म्हटलं जातं सो पुन्हा एकदा डेफिनेशन वाचूया द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू गिव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रॉम देअर आउटर मोस्ट शेल टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन इज कॉल्ड ॲज मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवा ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो पण त्याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे किंवा घेतल्यामुळे त्याच्यावर जे काही चार्जेस डेव्हलप होतात तेव्हा तो अॅटम नाही राहत त्याचा काय बनतो आयन बनतो पुढे आता आपण नॉन मेटालिक कॅटर म्हणजे काय बघूया तर साहजिक आहे नॉन मेटॅलिक कॅटर हे एक्झॅक्टली मेटॅलिक कॅटरच्या वापरीच असणार आहे आता तुम्ही जर शेवटून दुसरा एलिमेंट बघितला त्याच फिगरमधला क्लोरीन तर क्लोरीनच्या औटर मोस्ट शेलमध्ये सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत मग तो काय करणार आहे त्याला त्याचा जर ऑक्टेट पूर्ण करायचा असेल तर तो कोणाचा तरी एक इलेक्ट्रॉन घेणार क्लोरीनच्या जवळ सोडियम आला तो सोडियम काय करणार त्याचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकणार म्हणजे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर सेव्हन्टीन आहे त्याच्याकडे सेव्हन्टीन प्रोटॉन्स आहेत सेव्हनटीन इलेक्ट्रॉन्स आहेत मग त्याने जर एक इलेक्ट्रॉन सोडियमचा घेतला त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तर याचा अर्थ त्याचा निगेटिव्ह चार्ज एकने वाढला त्याच्याकडे जे सतरा होते इलेक्ट्रॉन ते आता अठरा झाले ते अठरा झाले याचा अर्थ असा होतो त्याचे प्रोटॉन सतराच राहिले पण इलेक्ट्रॉन मात्र आता अठरा झालेत म्हणजे निगेटिव्ह चार्ज एकने वाढला आणि निगेटिव्ह चार्ज एकने वाढल्यामुळे त्याच्यावर काय झाला निगेटिव्ह आयन त्याचा फॉर्म झाला म्हणजे आता क्लोरीन क्लोरीन नाही राहिला क्लोरीन निगेटिव्ह झाला सी एल मायनस झाला तेच तुम्ही जर अलीकडचा सल्फर बघितला तर सल्फरच्या औटरमोशलमध्ये सिक्स इलेक्ट्रॉन्स आहेत मग त्याला त्याचं जर ऑप्टेट पूर्ण करायचं असेल आणि त्याच्याजवळ जर मॅग्नेशियम गेला त्या मॅग्नेशियमचे दोनही इलेक्ट्रॉन तर घेऊन टाकू शकतो हा सल्फर आणि मग काय होईल एम जी एस तयार होईल मॅग्नेशियम सल्फाईड तयार होईल आणि मग सल्फरवरचे दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा वाढल्यामुळे त्याच्यावर काय होणार आहे दोन नवीन इले निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहेत म्हणजे आता तो सल्फर काय होणार आहे एस टू मायनस म्हणजे त्याच्यावरती दोन निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतील सेम फॉस्फरस फॉस्फरसच्या आउटर मोशनमध्ये पाच इलेक्ट्रॉन्स आहेत मग तो काय करणार आहे तर त्याला त्याचा ऑप्टेट पूर्ण करायचा आहे म्हणजे तो कुणाकडून तरी थ्री इलेक्ट्रॉन्स घेणार मग ॲल्युमिनियम जवळ आता ॲल्युमिनियमकडून तो घेईल बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे जे इलेक्ट्रॉन घेतात आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करतात त्यांना आपण काय म्हणतो नॉन मेटालिक कॅरेक्टरवाले एलिमेंट असं म्हणतो मग आता आपण जी डेफिनेशन वाचूयात द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म निगेटिव्ह आयन इज कॉल्ड ॲज नॉन मेटालिक कॅरेक्टर लक्षात ठेवा कोणताही एलिमेंट असू दे त्याच्या ॲटमनी इलेक्ट्रॉन दिला किंवा घेतला दिला तर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो इलेक्ट्रॉन घेतला तर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि मग तो ऍटम ऍटम उरत नाही तो आयन बनतो मग तो आयन पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो पुढे बघूयात आता यालाच म्हणायचं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पुढे बघा मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन कॅटायनचा अर्थ काय होतो पॉझिटिव्ह आयन सो मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स वॅलन्स इलेक्ट्रॉन बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आउटर शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स तर मेटल्स काय करतात त्यांच्या आउटर शेल शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील वन असतील टू असतील थ्री असतील एवढेच असू शकतात ह्याच्यापेक्षा जास्त जास नाही तर हे इलेक्ट्रॉन्स ते जनरली देऊन टाकतात आणि ते देऊन टाकल्यामुळे त्यांच्यावर काय होतं पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, होतो। ज्याला आपण काय म्हणतो केटायन असं म्हणतो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ अन एलिमेंट मग काय होतं इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ते जे ॲटम्स आहेत ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बनतात आणि ह्याच कॅटरिस्टिकला काय म्हणायचं किंवा या प्रॉपर्टीला काय म्हणायचं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ अन एलिमेंट तेच तुम्ही जर पलीकडे बघितलं तर नॉन मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अँड अनायन अनायन म्हणजे काय निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करायचा बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इन टू इट वॅलन्स शेल म्हणजे क्लोरीन फ्लोरीन सल्फर यांसारखे ॲटम्स काय करतात यांसारख्या ॲटम्स बाहेरून इलेक्ट्रॉन्स घेतात त्यांचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी है आणि त्यामुळे त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो राईट सो so, त्या निगेटिव्ह चार्जला काय म्हणायचं अनायन असं म्हणायचं दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ऑफ अन एलिमेंट म्हणजे बाहेरून इलेक्ट्रॉन्स घेऊन निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करण्याची ही जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रो निगेटिव्हिटी असं म्हणायचं ठीक आहे आता हे बघितलं आपण इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणजे काय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय आता पुढे बघा मेटल्स हॅव वन टू थ्री इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोशन हे आपलं बोलून झालेलं आहे की मेटल्स जे असतात त्यांच्या बॅलन्स शेलमध्ये आउटर मोशलमध्ये नेहमी वन टू किंवा थ्री इलेक्ट्रॉन्स असतात तेच तुम्ही जर नॉन मेटल्स घेतले तर नॉन मेटल्स हॅव फाईव्ह टू सेवन इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोशियल पण नॉन मेटल्सच्या आउटर मोशनमध्ये फाईव्ह किंवा सिक्स किंवा सेवन इलेक्ट्रॉन्स असतात ओके पुढे बघा शेवटचा पॉईंट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द बॅलन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल हे खूप महत्वाचं आहे आता होतं काय तुम्ही जर सोडियम घेतला तर सोडियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे आणि त्याच्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या आणि त्याच्या ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काय असते समान असते पण प्रोटॉनची संख्या कमी असल्यामुळे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स म्हणजे मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन यांच्या कंपॅरिझनमध्ये सोडियमकडे प्रोटॉन्स कमी आहेत अकराच प्रोटॉन्स आहेत इलेक्ट्रॉन पण तेवढेच आहेत अकराच आहेत पण त्यामुळं काय होतं प्रोटॉनची संख्या कमी असल्यामुळे नेट जो अट्रॅक्शन फोर्स आहे तो कमी असतो मग सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम हे जे मेटल्स आहेत त्यांच्याकडे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये जो असणारा अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो कमी असल्यामुळे त्यांचं इलेक्ट्रॉन पटकन बाहेर पडू शकतात त्या शेलच्या म्हणजे ते इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात त्यातल्या सोडियम जास्त लवकर करतो कारण त्याच्या औटर मोशनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे खूपच खूपच कमी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे मॅग्नेशियमला थोडा वेळ लागतो दोन इलेक्ट्रॉन बाहेर काढायला कारण त्याच्या न्युक्लियसमधला चार्ज पण तितकाच जास्त आहे आणि अट्रॅक्शन जास्त आहे मॅग्नेशियमपेक्षा जास्त वेळ अल्युमिनियमला लागतो तीन इलेक्ट्रॉन बाहेर काढायला म्हणजेच असं का तर कारण त्याच्या आउटर मोशनमध्ये थ्री इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे तितकाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे जास्त असणार आहे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉन्समध्ये म्हणजे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम असं हे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं का कारण ऑटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स द्यायला जितके अवघड तितका तो मेटॅलिक कॅरेक्टर कमी असतं ओके पण तेच तुम्ही जर पुढे गेलात फॉस्फरस सल्फर आणि क्लोरीनमध्ये तर क्लोरीनच्या औटरमोश शेलमध्ये सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे त्याला एक इलेक्ट्रॉन घेणं खूप सोपं आहे पण त्याच्यापेक्षा अवघड कुणाला आहे सल्फरला आहे कारण सल्फरच्या औटरमोशनमध्ये सहा इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला दोन घ्यायचे आहेत दोन घेणं अवघड आहे आणि फॉस्फरसच्या औटरमोशनमध्ये पाच इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला तीन घ्यायचे आहेत तीन घेणं तर आणखीन अवघड आहे म्हणजे जितके जास्त इलेक्ट्रॉन्स तुम्हाला बाहेरून घ्यायचे असतात तितके ते तुम्हाला अवघड पडतात घ्यायला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हो 10 10 मेटालिक कॅरेक्टर जसं डिक्रीज होतं जातं तस तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं म्हणजे सोडियमपेक्षा कमी मेटालिक कॅरेक्टर मॅग्नेशियमचं आहे मॅग्नेशियमपेक्षा कमी अल्युमिनियमचं आहे पण इकडे उलट आहे सल्फरपेक्षा जास्त मेटालिक नॉन मेटालिक कॅरेक्टर क्लोरीनचं आहे सॉरी क्लोरीनचं आहे किंवा फॉस्फरसपेक्षा जास्त सल्फरचं आहे आणि सल्फरपेक्षा जास्त क्लोरीनचं आहे नॉन मेटालिक कॅरेक्टर तर हे नीट सगळं समजवून घ्या की मेटालिक कॅरेक्टर अलॉग द पिरियड लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जातं आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड इनक्रीज होत जातं आता हे आपण बघितलं अलॉंग द पिरियड आता आपण पुढे पाहूयात की द पिरॉडिक ट्रेंड इन द मेटालिक अँड नॉन मेटालिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप ग्रुपमध्ये काय फरक पडतो आता होतं काय बघा तुम्हाला मेटालिक कॅरेक्टर म्हणजे काय ते कळलं मेटालिक कॅरेक्टर म्हणजे काय टू टेंडन्सी टू गिव्ह इलेक्ट्रॉन्स अँड टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन म्हणजे इलेक्ट्रॉन्स देऊन पॉझिटिव्ह आयन तयार करणं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मेटालिक कॅरेक्टर म्हणतो आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर म्हणजे काय नॉन मेटालिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह आयन डेव्हलप करणं ह्याला आपण काय म्हणतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असे म्हणतो आता बघा ग्रुपमध्ये काय होणार आहे द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप कॅन बी क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम द पोझिशन ऑफ अन एलिमेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल मग मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये त्या एलिमेंटची पोझिशन काय आहे स्थिती काय आहे त्याच्यावरून आपल्याला क्लिअरली हे समजू शकतं तर तुम्ही जर ही फिगर पाहिली तर ह्यातला ग्रुप वन बघा ग्रुप वन तुम्ही जर बघितलं हे थोडंसं अभ्यासाची गोष्ट आहे ही की हाय आपण एकच ग्रुप घेतला आहे फर्स्ट ग्रुप घेतलाय आहे ग्रुप वन हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सी सिशियम आणि फ्रान्सियम तर हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे तो के शेलमध्ये आहे लिथियमकडे एक इलेक्ट्रॉन आहे आउटर मोशलमध्ये तो एल शेलमध्ये आहे सोडियमकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे तो एम शेलमध्ये आहे पोटॅशियमकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे आउटर मोशलमध्ये तो एन शेलमध्ये आहे रुबिडियम एकच इलेक्ट्रॉन आहे आउटर मोशलमध्ये तो ओ शेलमध्ये आहे सीशियम पी शेलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन आहे आणि फ्रान्सियम वन इलेक्ट्रॉन जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो क्यू मध्ये आता एक लक्षात घ्या की जितका तो इलेक्ट्रॉन पासून लांब असेल तितका तो देणं सोप्पं असतं मग तुम्ही जर बघितलं तर हायड्रोजन आपण सोडियम आणि पोटॅशियमची कम्पॅरिझन करूयात सोडियमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो एम शेलमध्ये आहे आउटर मोस्ट शेल वन आणि पोटॅशियमचा जो आहे तो एन शेल मध्ये आहे पण एम शेल न्यूक्लियसच्या जवळ आहे एन शेल त्या मानाने लांब आहे त्यामुळं पोटॅशियमला त्याचा एक इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे सोडियमला एक इलेक्ट्रॉन देणं त्या मनाने अवघड आहे सोडियमपेक्षा अवघड कोणाला आहे लिथियमला कारण लिथियमचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये अगदी न्यूक्लिअसच्या जवळच आहे आणि हायड्रोजनला तर खूपच अवघड आहे कारण के शेल तर अगदीच जवळ असते न्यूक्लियसच्या म्हणजे तो जो देण्याचा इलेक्ट्रॉन आहे तो जितका लांब असेल जितक्या लांबच्या शेलमध्ये असेल तितका तो देणं काय असतं सोपं असतं कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिस्टन्स वाढला की कमी होतो राईट जसं जसं तुम्ही लांब जाल तस तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं न्यूक्लियस पासून तुम्ही जस जसं लांब जाल तो इलेक्ट्रॉन जसं लांब जाईल तस तसा न्यूक्लियस पासून त्याच्यावर अप्लाय होणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार आहे कमी होणार आहे आणि त्यामुळं तो इलेक्ट्रॉन बाहेर पडायला त्या ॲटम मधून जास्त वेळ लागणार नाही जास्त एनर्जी लागणार नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर हे इनक्रीज होतं राईट सो वाचूयात आपण हे व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल गेट्स ऍडेड रिझल्टिंग इन इनक्रीज इन द डिस्टन्स द न्यूक्लियस अँड द दॅलन्स इलेक्ट्रॉन्स

आता हे कुणाच्या केसमध्ये होतं हे मेटल्सच्या केसमध्ये होतं काय होतं बघा आपण जर ती दुसरी फिगर बघितली त्यात सोडियमचा ॲटम आहे सोडियमच्या ॲटममध्ये टोटल तीन शेल्स आहेत पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत दुसऱ्या शेलमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स आहेत तिसऱ्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे मग आपण मागासपासून हेच बोलतो आहोत की सोडियमच्या औटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याला त्याचं जर ऑप्टेट पूर्ण करायचं असेल तर एखाद्या दोन ऑप्शन्स आहेत त्याने कुणाकडून तरी सात इलेक्ट्रॉन घ्यावेत किंवा त्याने तरी आपला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकावा तर दुसरा ऑप्शन जास्त सोयीस्कर आहे एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणार मग त्याने जर आपला एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमधला देऊन टाकला तर साहजिक ती शेलच राहणार नाही आणि मग जी शेवटून दुसरी शेल आहे जिथे ऑलरेडी आठ इलेक्ट्रॉन्स आहेत ती काय बनणार आहे आउटरमो शेल बनणार आहे त्याला आपण म्हणतो पेनल्टीमेट शेल म्हणजे शेवटून दुसरी शेल मग शेव शेवटून दुसरी शेल जी आहे तीच फक्त आता शिल्लक करणार आहे म्हणजे त्याच आकृतीमध्ये जे दुसरं चित्र आहे ते ब्रॅकेटमध्ये त्यांनी तो सोडियमचा ऍटम दाखवलेला आहे तो ऍटम नाही आहे आता तो सोडियम आयन आहे विथ वन पॉझिटिव्ह चार्ज ठीक आहे तेच तुम्ही जर खाली क्लोरीनचं चित्र बघितलं तर क्लोरीन, क्लोरीन काय करणार आहे क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये सात इलेक्ट्रॉन्स आहेत मग तो सोडियम सारख्या ऍटमचा सा एक इलेक्ट्रॉन घेऊन त्या साताचे तो किती करेल आठ करेल त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे डेव्हलप होणार आहे लक्षात ठेवा आयन हे नेहमी ब्रॅकेट्समध्येच लिहिले जातात ओके सो so, अशा प्रकारे म्हणजे स्थिरता प्राप्त करण्यासाठी स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते देअर फॉर द मेटालिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स इनक्रीजेस व्हाईल गोईंग डाउन द ग्रुप म्हणून जेव्हा तुम्ही ग्रुप मध्ये वरून खाली जाता तर मेटालिक कॅरेक्टर काय होत जातं वाढत वाढत जातं पण नॉन मेटालिक कॅरेक्टर काय होतं डिक्रीज होत जातं पुढे बघूया द पिरियॉडिक ट्रेंड इन द मेटालिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अलॉंग द पिरियड हे आपण मगाशी बघितलेलंच आहे मागाशा स्लाईडमध्ये की अलोंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं इन्क्रीज होतं इथे आपण फक्त वाचून काढूयात व्हायल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द आउटर मोस्ट शेल रिमेन्स द सेम हाऊ एव्हर द पॉझिटिव्ह चार्ज गोज ऑन इनक्रीजिंग व्हाईल द अटॉमिक रेडियस गोज ऑन इन डिक्रीजिंग हे आपल्याला माहिती आहे ना की आपण जसं पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जातो तर काय होतं ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत जाते दज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इनक्रीजिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज वॅलन्स इलेक् वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड नॉन मेटालिक कॅरेक्टर इनक्रीझेस हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की आपण पिरियडमध्ये ज्या वेळेला लेफ्टकडून राईटकडे शिफ्ट होतो जात असतो त्यावेळेला नॉन मेटालिक कॅरेक्टर वाढत जातं इन्क्रीज होतं आणि मेटालिक कॅरेक्टर काय होतं डिक्रीज होतं ते का होतं ते तुम्हाला मागाशी मी एक्सप्लेन केलेलं आहे आता काही प्रश्न आहेत व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटालिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स म्हणजे एखाद्या एलिमेंटमध्ये नॉन मेटालिक कॅरेक्टर कशामुळे असतात द टेंडन्सी ऑफ अँड एलिमेंट टू फॉर्म अॅन अनायन ऑर इलेक्ट्रो निगेटिव्हिटी इज द नॉन मेटालिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स म्हणजे कुणाचे तरी इलेक्ट्रॉन्स घ्यायचे आणि नेट निगेटिव्ह चार्ज स्वतःवरती डेव्हलप करायचा ही जी कॅरेक्टरिस्टिक असतात नॉन मेटल्सची त्यांना आपण काय म्हणतो नॉन मेटालिक कॅरेक्टर असे म्हणतो

दिस इज ड्यू टू द डिक्रीज इन द ॲटॉमिक साईज म्हणजे तुम्ही लेफ्टकडून कडून राईट करायचं गेलात पिरियडमध्ये तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं इन्क्रीज होत जातं कारण ॲटॉमिक नंबर वाढत जातो वॉट वुड बी द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन अ ग्रुप डाऊन अ ग्रुप काय होतं तर नॉन मेटालिक कॅरेक्टर डिक्रीज होतं कारण काय होतं आउटरमो शेल ही न्यूक्लियसपासून खूप लांब लांब जाते आणि मग बाहेरचं इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणं अवघड जातं सो इन अ ग्रुप ॲज ॲटॉमिक नंबर इनक्रीजेस इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डिक्रीजेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस ओके आणि मग आपण खाली एक चार्ट दाखवलेला आहे ज्यामध्ये आपण काही एलिमेंट्स घेतलेले आहेत आर ऑफ सेवन्थ ग्रुप ओके आता शेवटच्या स्लाईडकडे जाऊयात ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली म्हणजे हॅलोजन फॅमिली सगळ्यांना माहितीच आहे आपल्या पिरॉडिक टेबलमध्ये जो ग्रुप नंबर सेवन्टीन आहे त्याला आपण काय म्हणतो हॅलोजन फॅमिली असं म्हणतो बघा द ग्रुप सेवन्टीन कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला एक्स टू म्हणजे एफ टू सी एल टू बी आर टू आय टू टी टू तर त्यांनी जनरल फॉर्म्युला एक्स टू केला एक्स म्हणजे काय हॅलोजेन कोणताही हॅलोजन एलिमेंट अ ग्रेडिएशन इज ऑब्झर्वड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप ओके म्हणजे जसं तुम्ही ग्रुपमध्ये खाली खाली उतराल म्हणजे बघा पहिला एलिमेंट काय आहे फ्लोरीन आहे दुसरा क्लोरीन आहे तिसरा ब्रोमीन आहे आणि चौथा आयोडीन आहे मग जसं तुम्ही खाली खाली उतराल तस तसं त्यांच्या फिजिकल स्टेट आणखीन जास्त चांगल्या होत जातात जसं की फ्लोरीन आणि क्लोरीन यांची गॅशियस स्टेट आहे म्हणजे हे अगदीच बेसिक स्टेटमध्ये आहे मग ब्रोमिन कोणत्या स्टेटमध्ये आहे लिक्विड म्हणजे ही आणखीन ऍडव्हान्स स्टेट आहे ओके okay, आणि आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये आढळतो म्हणजे ही आणखीनच जास्त ॲडव्हान्स स्टेज आहे सो अशा प्रकारे वी हॅव स्टडीड द हॅलोजन फॅमिली ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली आणि आपण खाली इथे ह्या येल्लो चार्ट मध्ये आपण त्यांचं हे पण दाखवलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं की पहिला फ्लोरीन आहे अटॉमिक नंबर नाईन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे टू क्लोरीन अटॉमिक नंबर सेव्हन्टीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू एट नंतर ब्रोमिन थर्टी फाईव्ह आहे अटॉमिक नंबर कॉन्फिग्रेशन टू एट एटीन सेवन त्यानंतर आयोडीन फिफ्टी थ्री आहे ॲटॉमिक नंबर कॉन्फिग्रेशन टू एट एटीन एटीन सेवन आणि ॲस्टाईन अटॉमिक नंबर आहे एटी फाईव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट एटीन थर्टी टू एटीन सेवन सो ह्या प्रत्येकाच्या आउटर मोशनमध्ये सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत या प्रत्येकाची वॅलन्सी वन आहे आणि हे सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत बिकॉज सेव्हन इलेक्ट्रॉन्स शेल शेलमध्ये असल्यामुळे ते नेहमी काय करतात दुसऱ्यांकडून एक इलेक्ट्रॉन घेतात मग यामध्ये फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे कारण त्याची जी मोस्ट शेल आहे ती न्यूक्लियसच्या खूप जवळ आहे त्यामुळे त्याला बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे मग फ्लोरीनपेक्षा कमी इलेक्ट्रो कोण आहे क्लोरीन आहे कारण त्याचे जे सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत ते थर्ड शेलमध्ये तर थोडंसं अवघड जाणार आहे बाहेरून इलेक्ट्रॉन्स घ्यायला त्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ब्रोमीन त्यापेक्षा कमी आयोडीन म्हणजे डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते कमी कमी होत जातं हे पण इथं आपल्याला समजतं सो so, अशा प्रकारे आपला हा लेसन नंबर वन एलिमेंट्स पिरियॉडिक ट्रेंड्स किंवा हा जो आपण आत्ता सगळा पिरियड वगैरे स्टडी केला पिरियडिक टेबल वगैरे मॉडर्न पिरियडिक टेबल आणि बाकीच्या ज्या आपण बेसिक क्लासिफिकेशनच्या आधी सुरुवातीला काही गोष्टी आपण डिस्कस केल्या सॉल्व्ह केल्या त्या आत्ता आपण बघितल्या आता लवकरच आपण थर्ड था लेसन सुरुवात करणार आहोत थँक्यू